सहायक विद्युत निरीक्षक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर येथील विद्युत विभागातील सहायक विद्युत निरीक्षक फैजुल अली महबूब मुल्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे विद्युत ठेकेदार परवाना मिळण्यासाठी रक्कम रुपये 32,000 लाच मागितली असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. तक्रारदार व आरोपी मुल्ला यांच्या लाचेच्या रकमेसंदर्भात बोलणी होऊन लाचेच्या रकमेपैकी सुरुवातीस रक्कम रुपये 15,000 लाच देण्याचे ठरले. त्यानंतर सदर लाचेची रक्कम ही आरोपीने स्वीकारल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर प्रकरणात सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे आर्यन यांनी आरोपी फैजुल अली मुल्ला यांची रक्कम रुपये 15,000 जामिनावर मुक्तता केली. यात आरोपी मुल्ला यांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट नितीन स्वामी, ॲडव्होकेट यशस्वी जोशी, ॲडव्होकेट मल्लीनाथ बिराजदार, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट राणी गाजुल यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. सोलापूर विद्युत विभागातील सहाय्यक निरीक्षक फैजुल अली महबूब मुल्ला यांनी तक्रारदाराकडे ठेकेदाराचा परवाना देण्यासाठी रक्कम रुपये 32,000 लाचेची मागणी केलेली होती व त्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शन कार्यालयाकडे रितसर तक्रार दिलेली होती. त्यानंतर दोघांमध्ये पडताळणी झाली असता त्यामध्ये तक्रार आरोपी मुल्ला यांनी तक्रारदाराकडे रक्कम रुपये 15,000 मागणी केली व सदरची रक्कम स्वीकारताना आरोपी मुल्ला यांना अँटी करप्शन कार्यालयाने अटक केलेली होती. त्यानंतर आम्ही मुल्ला यांच्या वतीने सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे मॅडम यांच्या न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता. आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरे मॅडम यांनी आरोपीची रक्कम रुपये 15,000 जामिनावरती मुक्तता केलेली आहे.